श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मौलीये यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री रामनवमी दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दल माहिती बघणार आहोत. 17 एप्रिलला बुधवारी श्री रामनवमी आहे. वर्ष प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू झालेले देवी नवरात्र व श्री रामनवरात्र रामनवमी समाप्त होते. श्री रामनवमीचा जन्मोत्सव दुपारी होतो. आपल्या दिंडोरपणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री रामनवमीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दुपारी ठीक 12:39 वाजता केंद्रामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्राचे एकदा पठण केले जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन सेवा रुजू करा. जर तुमच्याजवळ केंद्र नसेल, जर तुम्हाला केंद्रात जाणे शक्य नसेल, तर तुम्ही घरीच दुपारी 12:39 वाजता श्री रामरक्षा स्तोत्राचे एकदा पठण करावे. श्री रामनवरात्रीच्या निमित्ताने केंद्रात सामुदायिकपणे सायंकाळी आरतीनंतर श्री रामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्राचे वाचन केले जाते. जर तुम्हाला केंद्रात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच ह्या सेवा रुजू करा. तुम्ही घरीच श्री रामरक्षा स्तोत्र आणि श्री मारुती स्तोत्राचे पठण करावे. तर ही खूपच छोटीशी सेवा आहे जी आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायची आहे. जर तुम्ही गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत 13 वेळा श्री रामरक्षा पठणाची सेवा सुरू केली असेल तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी देखील श्री रामरक्षा स्तोत्र 13 वेळा पठण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ.